सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी, सावंतवाडीकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी आता फक्त सावंतवाडी तुरुंगात झालेल्या कैदी राजेश गावकर याच्या मृत्यूचं गूढ वाढत चाललंय. या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे असा आरोप गावकर कुटुंबियांनी केलाय. देवगड तालुक्यातील नारिंगरे भंडारवाडी येथील दारू विक्रीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेल्या राजेश श्रीधर गावकर या संशयित आरोपीचा सावंतवाडी कारागृहात संशयास्पद मृत्यू झालाय. जेव्हा राजेशची वैद्यकीय तपासणी केली होती तेव्हा डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी ऍडमिट करा अशा सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी हलगर्जीपणा केल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकर कुटुंबियांनी केलाय. शवविच्छेदनानंतर प्राप्त झालेल्या अहवालात त्याच्या डोक्याला मार बसल्यानं मृत्यू झालाय असा अहवाल मिळालाय. पोलिसांनी मारहाण केली नाही तर शवविच्छेदनाच्या अहवालात डोक्याला मार कसा लागला असा सवाल करत पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे असा आरोप राजेशचे मोठे भाऊ संजय गावकर व नितेश गावकर यांनी केलाय. संजय श्रीधर गावकर, मी राजेश श्रीधर गावकरचा भाऊ. न्यायालयीन कोठडीत गूढ मृत्यू झालेला, त्याची सखोल चौकशी हौकूज आहे. आमचं फुल त्याच्यावर संशयाचा आणि पोलीस लोकांनी त्याच्यात खूप ह्या केल्या नाही. आमका लेखी कळूक नाही, त्याच्या डॉक्टरकडे नेलेनी नाही. जर आजारी होतं तर डॉक्टरकडे नेऊ गय होतो त्याच्या. नंतर आमका लेखी काय कळूक नाही आहे त्यांनी. आतापर्यंत त्यांनी लेखी दिलेली नाही ऑफ झालो म्हणून. तर त्याची 20 तारीख होती. 20 तारीखला त्याला जामीन होणार. आम्ही जामीन घेऊन गेलो तर तिकडे आमका त्या पोलिसांनी सांगितलं की तुमचं भाऊ तुमच्यात नाही आहे. आम्ही देवगड पोलीस स्टेशनला गेलो. देवगड पोलीस स्टेशनला आमका सरळ उत्तरच देऊक नाही. त्यांनी सांगले इथे काय नाही ते सावंतवाडीत जाऊन तुम्ही तक्रार करा. तिकडे देवगड पोलीस स्टेशनला सरळ उत्तरही देत नाही. तिकडे लेखी असं काय देत नाही. आम्ही देवगड कोर्टात जामीन घेऊन गेलेले होते 20 तारीख असल्या कारण. तिकडे आमका त्यांनी उलटंच उत्तर दिलं की ते आता तुमच्याजवळ नाहीत म्हणून. लेखी दिल्याने असतं तर जमलं असतं. ते लेखी देऊक नाही, ते तोंडी सांगत होते. ते सांगतात आमका वायरलेस आला, वायरलेसवर आम्हाला समजलं. लेखी काय देऊ वायरलेस आला आणि आम्हाला त्याची तब्येत पण एवढी चिंताजनक झाली आम्हाला कळवली पण नाही. नातेवाईकांना काहीतरी कळवचं लागतं ना, तर काहीच कळूक नाही. त्यांनी त्याच्या प्रकृतीबद्दल आम्हाला काही कळवलंच नाही. अहो तब्येत त्याची बरोबर नाही आहे तर काय वाटतंय. पण अगोदर सांगत होते ना माझी तब्येत बरी नाही आहे, बरी नाही आहे. पण जबरदस्तीने त्याला घेऊन गेले. त्याची मेडिकल केल्याने काय केल्याने जेलमध्ये नेतेवेळी तासो आमका काय सांगत नाहीत. वेळ तर गुरुवारीच रात्री ऑफ झाला आणि सांगतात आता शुक्रवारी झाला. गुरुवारी ऑफ होऊन गुरुवारी डॉक्टर आले होते जेलमध्ये. डॉक्टर बोलले होते याची प्रकृती चिंताजनक आहे, त्याला हॉस्पिटलला नेण्याची तातडीने गरज आहे. पण तिकडच्या पोलिसांनी त्याला नेण्यात सक्त मनाई केल्यामुळे त्याचाच प्राण तिथे गेलेला आहे. या गुन्ह्याची सखोल चौकशी करून घ्यावी व्हावी अशी आमची इच्छा आहे. या पोलिसांची कुठेतरी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट डोक्यावर मारा असं दाखवता. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आहे त्याच्यावर. त्यावेळी मी तिथे होतोच घोड्यात हजर. डोक्याला मार लागला एक रिपोर्टमध्ये आलेला आहे. ह्याच्यात कसं काय मार लागला, जेलमध्ये मार कसं, कोण मारित ते का. आज एका कैद्याचा जीव जाऊन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस राज करून सर्च फिरत आहेत. त्याच्यावर आमचा संशय आहे. डोक्याक मारलं सर्टिफिकेट असं मिळतं मग त्यांनी मारल्याने सिद्ध होतं ना आतमध्ये. त्यानंतर त्याच्या डॉक्टरकडे नेलेन सो नाही, तो आधी कधी वारलो तो ऑफ झालाय तो. ह्या सो आमका समजत नाही. आम्हाला काय चौकशी म्हणून सांगितलंच नाही. तुमचा बाबा पेशंट सिरियस आहे, हे आहे, कैदी सिरियस आहे. घरच्यांना त्यांनी काय कळवलंच नाही. डायरेक्ट आम्हाला डेट कळवलं नाही. आम्ही समजायचं का त्याच. आम्ही उद्या सुद्धा जामीन घेऊन कोर्टात राहतो. आमचं आमका माणूस देवा तुम्ही. अजून लेखी पण आम्हाला सांगितलं नाही. तुमचा सगळे लोक घेऊन जाणार कोर्टात, जामीन घेऊन जाणार कोर्टात, सांगणार आमचा माणूस आमका देवा म्हणून. मला आजही पोलिसांच्या भूमिकेबद्दल दाट साक्ष आहे. आम्ही लोकप्रतिनिधींजवळ आवाज उठवणार याच्याबद्दल. आम्ही दिले सगळ्या वैभव नायकांका निवेदन दिला, आमदारांना स्थानिक आमदारांका निवेदन देणार आज संध्याकाळी. ह्याला आम्ही ह्या गोष्टीला आम्ही आपला आमदार न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे. नितेश राणे साहेब येणार आहेत लिंग डायरेक्टर, तिकडे आम्ही त्यांना त्यांची भेट घेणार आहोत.
आम्ही तेव्हा देवगड पोलीस स्टेशनला गेलो, ते गुजर म्हणून कोणतरी साहेब, त्यांनी ते आमचा उडवाउडवीची उत्तर दिले, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा बोलले पहिले, आमचा प्रश्न कुठचा होता, आणि ते म्हणतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। त्याच्यानंतर ते सांगतात की सावंतवाडीत जाऊ, आमच्या हातीत झाला नाही, सावंतवाडीत जाऊन तुम्ही कंप्लेंट द्या। सावंतवाडीत कंप्लेंट पोलीस एकच ना, तुम्ही कंप्लेंट कुठे खाई घेऊ शकता तुम्ही। आरोपी अटक केलात कुठे तुम्ही? देवगड केलात ना, आम्ही तुम्हालाच विचारणार, केस होते कुठे, त्याची जामीन होणार कुठे होता, देवगड ना होणार होता, तुम्ही सावंतवाडीत कुठे आले, देवगडला विचारणार। आणि त्यांची भाषाही दड नाही, काय बोलतात। पत्रकार जेव्हा नेले समोर तेव्हा ते शांततेत बोलायला लागले। आमचा एक माणूस गेला, आम्हाला त्याचं दुःख की तुम्हाला आम्ही आठ टाकायचं, तुम्हाला हे मोठेपण आहे होते। कोणी एक आतापर्यंत कोणी येऊ आलेलं नाही आमच्याकडे, आतापर्यंत एकही कोणी येऊ नाही, पोलीस ना येऊ, कुठलं कर्मचारी येऊ नाही। रात्री 2:20 ते आले की तुम्हाला याच्यावर सही करा म्हणून सांगाय, सही केलीच ना आम्ही, सही केली नाही कशावर, रात्री 2:20। दरम्यान या संदर्भात सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांना संपर्क केला असता या प्रकरणी तपास चालू असल्याची माहिती दिली आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल, आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।